नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे कोकणातील सर्वात स्वस्त शेतजमीन, तीही डांबरी रोड टच आणि गावालगत असणारी। त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका। मी 99 प्रॉपर्टी चॅनल ओनर जेएम संधी आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच 99 प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर येणार नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला त्वरित मिळतील। तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आपल्याला 15 दिवस आधीच माहीत पडतील, त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहा। तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया। आजची ही शेतजमीन जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर व मुंबई गोवा हायवेपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। संगमेश्वरमधून ही शेतजमीन 24 किलोमीटर अंतरावर आहे आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून म्हणाल तर 15 किलोमीटर अंतरावर ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे कनेक्टिव्हिटी फार सुंदर आहे। गावाच्या मुख्य रोडला ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा आपल्याला मिळणार आहे। मित्रांनो या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते 38 एकर आहे आणि या शेतजमिनीतून आपल्याला हवी तितकी शेतजमीन आम्ही आपणास देणार आहोत। जसे की आपल्याला 1 एकर शेतजमीन हवी असेल तरीसुद्धा आपल्याला ते मिळणार आहे। आणि डांबरी रोडचा या शेतजमिनीला फार मोठा फ्रंटेज आहे, त्यामुळे प्रत्येकाला डांबरी रोडचा फ्रंटेज मिळणार आहे। त्यामुळे 1 एकर घेऊ शकता, 2 एकर घेऊ शकता किंवा आपल्याला जितकी हवी तितकी शेतजमीन या जमिनीतून आपण घेऊ शकता। त्यामुळे मित्रांनो या सुवर्णसंधीचा फायदा घ्या, त्वरित प्लॉट व्हिजिट करा, पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या। त्यामुळे मित्रांनो त्वरित 99 प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि आपली प्लॉट व्हिजिट फिक्स करा। मित्रांनो सध्याची शेतजमीनची संपूर्ण लाल मातीचा असा प्लॉट आहे, त्यामुळे आपण येथे कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड करू शकतो, जसे की आंबा लागवड करू शकतो, काजू लागवड करू शकतो। या शेतजमिनीमध्ये जमीन मालकाने ऑलरेडी काही काजूची लागवड केलेली आहे, आंब्याची लागवड आहे, त्यामुळे थोडीफार यामध्ये आपल्याला फळबाग लागवड मिळणार आहे। त्याचबरोबर काही सागवानाची झाडे आहेत। मित्रांनो स्वतःच्या प्लॉटमध्ये काही सागवानाची लागवडसुद्धा भरपूर प्रमाणात झालेली आहे, त्यामुळे सागवानाची लागवडसुद्धा आहे, फार मोठी सागवानाची झाडे आहेत, त्याचबरोबर आंब्याची लागवड आहे। त्यामुळे आपण येथे अजूनही सागवान लागवड करू शकता किंवा आंबा लागवड करू शकता, काजू लागवड वाढवू शकता आणि मोठ्या प्रमाणात आपण येथे काजू लागवड किंवा आंबा लागवड करून लाकडपर्यंत उत्पन्न आपण कमवू शकतो। त्यामुळे मित्रांनो हा प्लॉट नक्की विकत घ्या, विथ 99 प्रॉपर्टी टीम संपर्क साधा, आपली प्लॉट विथ फिक्स करा, पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या। मित्रांनो सदरची शेतजमीन ही भूगोलाधार वर्ग 2 आहे, परंतु आम्ही ही शेतजमीन आपल्याला वर्ग 1 करूनच खरेदी पत्र देणार आहोत, त्यामुळे आपल्याला मिळताना शेतजमीन ही वर्ग 1 या प्रकारचीच मिळणार आहे आणि प्रत्येकाला त्यामधून हवी तितकी शेतजमीन आम्ही देत आहोत, त्यामुळे या सुवर्णसंधीचा आपण फायदा घेऊ। मित्रांनो या शेतजमिनीच्या समोरच लाईटचे खांब उपलब्ध आहेत, त्यामुळे लाईटची चिंता अजिबात नाही। पाण्यासाठी म्हणाल तर आपण इथे बोर पाडू शकता, विहीर पाडू शकता, पाणी आपल्याला बोरला 100 ते 150 फुटावर पाणी नक्कीच मिळणार आहे। आणि या शेतजमिनीला लागून आमच्या बाजूला एक मोठा ओहळ आहे, त्यामुळे पाण्याची चिंता आपणाला इथे असणार नाही। त्यामुळे मित्रांनो गावालगत असणारी लाईट उपलब्ध असणारी रोड डांबरी रोड उपलब्ध असणारी अशी शेतजमीन विकत घेण्याची संधी आपण सोडू। मित्रांनो डांबरी रोडच शेतजमीन असल्यामुळे आपण इथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू शकता, शेळीपालनाचा व्यवसाय करू शकता, गाईपालनाचा व्यवसाय करू शकता किंवा इतर कोणताही व्यवसाय आपण इथे सुरू करू शकता। आपण ॲग्रो टुरिझमसुद्धा सुरू करू शकता आणि त्यातून 1 लाख रुपये उत्पन्न कमवू शकता। मुख्य गावाच्या रोडला ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे मित्रांनो ही शेतजमीन आपण नक्की विकत घ्या, कारण गुंठ्याच्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला 1 एकरचा प्लॉट देतो आहे, 40 गुंठे शेतजमीन फक्त 3 लाखा रुपयेमध्ये आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि सदरची किंमत ही नॉन निगोशिएबल आहे, त्यामुळे मित्रांनो किंमत कमी होणार। मित्रांनो आपल्याला ही शेतजमीन विकत घ्यायची असेल तर आपल्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा 7-12 असणं गरजेचं आहे किंवा शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे, तरच आपण ही शेतजमीन विकत घेऊ शकता, कारण ही ॲग्रिकल्चर लँड आहे। परंतु मित्रांनो आपण काळजी करण्याचं काही कारण नाही आहे, कारण 99 प्रॉपर्टीने आपल्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे। आपणास कायदेशीररित्या शेतकरी बनवले जातात तेही फक्त 20 दिवसामध्ये, त्यामुळे आपण दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा व आपला शेतकरी दाखला 20 दिवसामध्ये त्वरित बनवून घ्या। त्याआधारे आपण महाराष्ट्रातील शेतजमीन तर विकत घेऊ शकता, त्याचबरोबर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये आपण शेतजमीन विकत घेऊ शकता। तर संपर्क करा दिलेल्या या नंबरवर, त्वरित संपर्क करून दिलेली कागदपत्रे त्वरित पाठवा व 20 दिवसात आपला शेतकरी दाखला तयार करून घ्या। मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या 99 प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील।
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।